आज रात्रंदिवस गेली पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष या ठिकाणी कष्ट करतात अभ्यास करून त्यांच्या पाठीचा अक्षरशः मनक्यात त्यांच्या गॅप पडले एवढा अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात मात्र जो काही आजच्या ठिकाणची या ठिकाणी वार्ता सुरू आहे की तीस तीस लाख रुपये रेट घेऊन तलाठी भरती पूर्ण मॅनेज होत असेल तर मला वाटतं या ठिकाणी सामान्य माणसाला न्याय कधी भेटू शकणार नाही या तरुणाची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली आहे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये तरुण हे तलाठी भरतीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला असा तरुणांचा आरोप आहे एकीकडे तलाठी भरती रद्द करा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे तर दुसरीकडे तलाठी भरतीमध्ये कुठेही घोटाळा झाला नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि हे विद्यार्थी सातत्याने रस्त्यावर का उतरतायत हे आपण समजावून घेऊयात नमस्कार मी राहुल गायकवाड तक मे तुमचं स्वागत आहे तलाठी भरतीसाठी राज्यातील तब्बल आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती या परीक्षेसाठी हजार रुपये ओपनसाठी आणि नऊशे रुपये कास्टमधील विद्यार्थ्यांसाठी आकारण्यात आले होते या परीक्षेचा पाच जानेवारीला निकाल लागला दोनशे मार्कांच्या या परीक्षेत अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना दोनशेहून अधिक गुण मिळाले आता असे गुण मिळाल्याने या परीक्षेत घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे तलाठी परीक्षा घेण्याचं कंत्राट खाजगी कंपनीला देण्यात आलं होतं काही सेंटरवर हा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे तर काही ठिकाणी यासंदर्भात गुन्हे देखील दाखल झालेले आहेत खाजगी संस्थेला परीक्षा घेण्याचं कंत्राट देऊ नका अशी विद्यार्थ्यांची मागणी होती असं असलं तरी खाजगी कंपनीच्या माध्यमातून ही परीक्षा ही घेण्यात आली होती आता विद्यार्थ्यांचा आरोप आहे की या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला काही विद्यार्थ्यांना आधीच्या परीक्षेत अत्यंत कमी मार्क आहेत तर दुसऱ्या परीक्षेत अधिक मार्क आहेत एखादा विद्यार्थी एका परीक्षेत अत्यंत कमी गुण मिळवतो तर काही दिवसातच होणाऱ्या दुसऱ्या परीक्षेत अधिक गुण मिळवतो हे असं कसं होतं असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे दुसरीकडे या परीक्षेचा निकाल लावताना नॉर्मलायझेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता तलाठी परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात आली होती एखाद्या टप्प्यात पेपर अवघड होता तर एखाद्या टप्प्यात पेपर सोपा होता त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून सरासरी पद्धतीनं मार्क देण्यात आले होते आणि यालाच नॉर्मलायझेशन म्हटलं गेलं अर्थात ही पद्धत अजूनही अनेकांच्या समजूतच्या बाहेर आहे काही विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे की एकाच दिवशी झालेल्या पेपरमध्ये देखील सरासरी पद्धतीने मार्क देण्यात आलेत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा कार्याध्यक्ष असलेला महेश गुरबुडे म्हणाला परीक्षा घेण्याचं कंत्राट खाजगी संस्थेला देऊ नका अशी आमची मागणी होती अनेक केंद्रांवर पेपर फुटल्याचं समोर आलं होतं त्या प्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत दुसरीकडे फडणवीस पेपर फुटला नसल्याचं म्हणत आहेत या निकालात नॉर्मलायझेशन केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दोनशे मार्कांची परीक्षा असताना दोनशेहून अधिक मार्क मिळालेत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले महाराष्ट्र सरकार या प्रकरणात एसआयटी नेमत नाही आहे आमची मागणी आहे ही परीक्षा रद्द करून एमपीएसएच्या माध्यमातून परीक्षा घ्यावी आता या भरतीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे देखील दाखल झालेत आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे वडेट्टीवार त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात तलाठी पदभरतीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे देऊनही सरकार कारवाई करत नाहीये दुसरीकडे राज्यातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत आत्तापर्यंत राजकीय विरोधकांवर दडपशाही करणाऱ्या महायुती सरकारने या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली होती आता पुढे जाऊन गुन्हे दाखल करण्यापर्यंत या सरकारची मजल गेली आहे इतका मुजोरपणा परीक्षार्थींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत त्यांच्यावर कारवाई करू नये असं देखील आता विजय वडेट्टीवार म्हणत आहेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर संताप व्यक्त केला आहे पवार त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात तलाठी भरतीतील गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात कोणतीही कारवाई न करता गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या या सरकारने आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मात्र तातडीने गुन्हे दाखल केले यावरून या सरकारची नियत किती खोटी आहे हे स्पष्ट होत आहे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा एक प्रकार आहे शिवाय परीक्षार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची केवळ धमकी देऊन हे सरकार थांबलं नाही तर प्रत्यक्ष गुन्हे दाखल केल्याबद्दल सरकारला साष्टांग दंडवत सरकारने आज परीक्षार्थ्यांवर गुन्हे दाखल केले पण एक दिवस या सरकारलाही परीक्षा द्यायची आहे हे त्यांनी विसरू नये तलाठी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप जेव्हा विजय वडेट्टीवार यांनी केला होता तेव्हा त्यांनी पुरावे द्यावेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आता रोज राज्यात कुठे ना कुठे विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत आंदोलन करतायत येत्या काळात सरकार या विद्यार्थ्यांकडे लक्ष देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला तलाठी परीक्षेत घोटाळा झाला असं वाटतंय का सरकारच्या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद